खासदार युवराज संभाजीराजे भोसले यांनी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचे वडील कैलासवासी पंढरीनाथ त्र्यंबक गायकर यांना श्रद्धांजली वाहत गायकर कुटुंबियांच्या घरी भेट देऊन सांत्वन केलं. यावेळी राजे यांच्या हस्ते गरजू कुटुंबियांना किराणा किटचं वाटप करण्यात आलं. शिवतीर्थ फाउंडेशन ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांनी रस्त्यावर येऊ नये असे देखील संभाजीराजे यांनी आवाहन केलं. करण गायकर यांचे वडील कैलासवासी पंढरीनाथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि करण आणि त्यांच्या सर्व घरच्या लोकांना सांत्वन करण्यासाठी मी आलो होतो. आणि सकाळीसुद्धा मी बोललो होतो, आता परत तुमची इच्छा मी बोलावं आणि माझी मनापासून इच्छा आहे की आरक्षणाचा जो लढा आहे हा लढा शेवट पण आपण सर्वांनी लढायलाच पाहिजे. पण ही वेळ नाही आहे, वेळ फार नाजूक आहे. आपल्याला करोनाची जी महामारी आहे ही आपल्या दूर करणं ही खरा लढा आपला असायला पाहिजे. आज करण चिवडील असतील, शिवांचे आई असतील, थोडा त्यांचे मोठे भाऊ असतील, आमचे तुषार त्यांचे ड्रायव्हर असतील, असे अनेक लोकांचे एवढे जवळ येत आहेत. सगळ्यांचे जवळचे लोक कोणकोणते वाढले आणि अशा वेळी लढा म्हणजे रस्त्यावर जाऊन लढा उभा करणं हा मूर्खपण आहे आणि असं करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. सध्या आपण स्वतः जीवित राहिलं पण दुसऱ्यांना जगवणं घर महत्त्वाचं आहे. आणि शिवाजी महाराजसुद्धा असले असते या ठिकाणी, शाहू महाराजसुद्धा अशा ठिकाणी असले असते, त्यांनी हाच सूचना दिली असते की पहिला आपला समाज जीवित राहायला पाहिजे आणि मग बाकीच्या सगळ्याच्या गोष्टी. आणि म्हणून उद्रेक किंवा रस्त्यावर उतरणं ह्या लढाई नंतर आहेत, करू ना आपण, पण आज ती वेळ नाही अशी माझी सर्व मराठा समाजाच्या सर्व बंधूंना विनंती. रमेश खरात, अश्विनीपुरी, न्यूज 27, सातपूर.